माझी आई माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे. आईचं वर्णन दोन शब्दात करता येत नाही. आईविषयी कितीही बोलले तरी ते कमीच वाटते. असाच माझा एक प्रसंग आहे जेव्हा माझ्या आईने माझी खूप काळजी घेतली. मी एकदा सायकल चालवत होती. सायकल चालवता चालवता मी पडले. मला लागलं आणि माझी आई धावत आली आणि मला लगेच तिने डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी माझ्या लागण्यावरती औषध पाणी केले. तेव्हा माझ्या आईने दिवस रात्र जागून माझी काळजी घेतली. दुसरा प्रसंग असा की माझी सामाईची परीक्षा सुरू होती. मला संस्कृत हा विषय नेहमीच कठीण जात असतो. छत्र पुढे काय लक्षातच येत नाही आहे. माझी आई नोकरी करते आणि ती कामावरून 9 वाजता येते. ती खूप थकलेली असते तरीसुद्धा ती रात्रभर जागून माझा संस्कृतचा अभ्यास घेते. अशा प्रकारे आई माझ्या अभ्यासात पण माझी मदत करते. या प्रसंगातून कळते की माझीच आई नाहीतर सर्वांचीच आई स्वतःच्या मुलावर खूप प्रेम करते, त्याची मदत करते व त्याची काळजीसुद्धा घेते. मी एकदा सायकल चालवत होती. सायकल चालवता चालवता मी पडले. मला लागलं आणि माझी आई धावत आली आणि मला लगेच तिने डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी माझ्या लागण्यावरती औषध पाणी केले. तेव्हा माझ्या आईने दिवस रात्र जागून माझी काळजी घेतली. दुसरा प्रसंग असा की माझी सामाईची परीक्षा सुरू होती. मला संस्कृत हा विषय नेहमीच कठीण जात असतो. माझी आई नोकरी करते आणि ती कामावरून 9 वाजता येते. ती खूप थकलेली असते तरीसुद्धा ती रात्रभर जागून लागलं दुखतंय.